आणि यानंतर एक धक्कादायक बातमी नांदेड मधून. नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 जणांचा मृत्यू झालाय. धक्कादायक बाब अशी आहे की यामध्ये 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झालेला असून वेळेत औषधांचा पुरवठा झाला नाही, त्यामुळे रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होतोय. या घटनेनंतर सामाजिक संघटनाही आक्रमक होत आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि रुग्णालय प्रशासनावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या संघटनांची आहे. नांदेड मधल्या मृत्यू प्रकरणाची चौकशी केली जाईल. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील 3 सदस्यीय चौकशी समिती नांदेडमध्ये येणार असून मृत्यू पाठीमागची कारणं शोधली जातील.